यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार 400 पार म्हणत प्रचाराला सुरुवात केली. प्रत्येक राज्यानुसार जागांचं गणित डोक्यात पक्क ठेवत भाजपने रणनीती आखायला सुरुवातही केली. ज्या राज्यात मित्रपक्ष सोबत आहेत त्या ठिकाणी जागा वाटपासाठी भाजपला काही तडजोडीही कराव्या लागल्या. संपूर्ण देशभरात यंदाची निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच लढवली गेली. मोदींच्या ढिगभर सभा आणि रोड शो करून भाजपने निवडणूक प्रचारात आघाडी घ्यायचं पक्क केलं. टीव्ही, रेडिओ, डिजिटल माध्यम, वर्तमानपत्र यातून सातत्यानं जाहिरातींचा भडीमार सुरू झाला. एवढं सगळं करूनही इंडिया आघाडीचे नेते भाजप 200 जागांच्याही वर जाणार नाही असं म्हणू लागले तेव्हा आश्चर्य वाटू लागलं. महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या महायुतीला महाराष्ट्रात नेमक्या किती जागा मिळतील, मोदींचा प्रभाव महाराष्ट्रात कितपत राहील, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागात भाजप आणि मित्रपक्ष खात्रीशीर जिंकू शकेल अशा जागा आपण पाहूया. विदर्भात नागपूर आणि वर्धा या जागेवर भाजप उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. नागपूर मतदारसंघात भाजपच्या नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यात थेट सामना झाला. गडकरींनी केलेली विकास कामं, केंद्र सरकारमधील त्यांचा वाढता दरारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ या बाजू भाजपसाठी जमेच्या होत्या. मात्र विकास ठाकरे यांनीही काँग्रेस यंत्रणेला सोबत घेऊन तगडा प्रचार केला. या ठिकाणी कडव्या झुंजीनंतर नितीन गडकरी यांची विजयाची शक्यता अधिक आहे. वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे असा सामना रंगला. काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या काळे यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. शरद पवार गटाकडून पहिल्याच यादीत त्यांना तिकीट मिळालं. शरद पवार, जयंत पाटील यांनी काळे यांच्यासाठी तर नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी तडस यांच्यासाठी सभा घेतल्या. मतदानानंतरचा कल लक्षात घेता तडस यांचं पारडं काळे यांच्यापेक्षा सरस वाटत आहे. मराठवाड्यात बीड वगळता बाकी जागांवर भाजप आणि मित्रपक्षाच्या जागा येण्याची शक्यता धूसर आहे. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली. भाऊ धनंजय मुंडे, भाजपचं संघटन, वंजारी मतांचा पाठिंबा या पंकजा यांच्या जमेच्या बाजू होत्या. तर शरद पवारांची सभा, कारखानदारीतून जोडलेली लोक, मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव या बजरंग सोनवणे यांच्यासाठी जमेच्या बाजू होत्या. प्रचाराच्या कालावधीत गावोगावी पंकज यांना मराठा बांधवांकडून होणारा विरोध, अजित पवारांकडून बजरंग सोनवणे यांना टार्गेट केलं जाणं, मुंडे कुटुंबाविरुद्ध असलेलं नाराजीचं वातावरण हे मुद्दे प्रभावी ठरताना दिसत होते. मतदानाच्या दिवशी काही गैरप्रकार घडल्यानंतर सोनवणे यांनी काही ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली. एकूणच या ठिकाणच्या लढतीत मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव जाणवला. इथला निकाल पंकजा मुंडेंना पूरक लागण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, अहमदनगर, मावळ आणि पुणे या ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेच्या जागा लागू शकतात. अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांना तगडी फाईट दिली असली तरी निसटत्या फरकाने का होईना सुप्रिया सुळे विजयी होण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये भाजपतर्फे संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटातर्फे चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटलांनी निवडणूक लढवली. चंद्रहार आणि विशाल पाटलांमध्ये महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन झालं असून याचा फायदा संजय काकांना होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत विशाल पाटलांना जनतेची सहानुभूती मिळाली असली तरी ती संजय काकांचा पराभूत करण्यासाठी फक्त एवढीच गोष्ट पुरेशी नव्हती. तगडा जनसंपर्क आणि भाजप यंत्रणेकडील मदतीच्या जोरावर संजय काकांचा विजय सोपा झालाय. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत झाली. या लढतीत वंचितकडून उमेदवारी मिळालेल्या वसंत मोरेंचा फॅक्टरही महत्वाचा ठरला. पुणे भाजपने निवडणूक प्रचाराची लाईन धंगेकर विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच ठेवली. पुण्याच्या सर्व भागात मोहोळ हे परिचित उमेदवार नसल्यानं भाजपला ही स्ट्रॅटेजी राबवावी लागली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढाई शेवटच्या टप्प्यात जास्तच रंगतदार झाली. खुद्द देवेंद्र फडणवीस यांना 2 दिवस पुण्यात तळ ठोकून थांबावं लागलं. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात दंगेकर आघाडीवर होते. भाजपच्या नाराज नगरसेवकांनी मोहोळ यांचं काम केलं नाही अशी कुजबुजही निवडणूक काळात ऐकू येत राहिली. मात्र या सगळ्या घटनांनंतरही मोहोळ साधारण 30 ते 50 हजारांच्या लीडने विजय होण्याची शक्यता आहे. मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील अशी लढत झाली. आपल्या खासदारकीचा अनुभव पणाला लावत भाजपच्या लोकांना सोबत घेत बारणे यांनी प्रभावी प्रचार केला. बारणे यांना रायगडमधील 3 विधानसभा मतदारसंघात तसेच पिंपरी चिंचवड भागात लीड मिळण्याची शक्यता आहे. याच लीडच्या जोरावर बारणे पुन्हा निवडून येतील असं राजकीय जाणकार सांगतायत. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा सामना भाजपच्या राम सातपुते यांच्याशी झाला. मागील 10 वर्ष या ठिकाणी भाजप खासदार निवडून येत आहेत.
तिन्ही टर्म वेगवेगळ्या उमेदवार दिल्याचा फटका भाजपला बसणार का अशी चर्चा मतदारसंघात होती. मात्र अक्कलकोट सांगोला पंढरपूर भागात धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करण्यात भाजपला यश मिळालं असून त्याच जोरावर राम सातपुते थोड्याफार फरकाने कहोईना निवडून येण्याची शक्यता आहे. निवडणुकात मुस्लिम बांधवांना हाताच्या अंतरावर ठेवणाऱ्या प्रणिती शिंद्यांना काही मुस्लिम मतदारांकडून नाकारलं जाण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 6 पैकी 4 जागा मिळण्यात यश मिळेल असं साधारण चित्र आहे. यामध्ये जळगाव, रावेर, दिंडोरी आणि धुळे या जागांचा समावेश आहे. जळगाव भागात स्मिता वाघ यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. उन्मेष पाटील यांच्या पक्षबदलीनंतर होणारं डॅमेज कंट्रोल भरून काढण्यात भाजप यशस्वी ठरलं. पतीच्या निधनानंतर मिळालेली सहानुभूती तसेच तुलनेने नवख्या करण पवारांशी सामना या गोष्टी वाघ यांना फायद्याच्या ठरल्या. रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला. एकनाथ खडसे यांनी निवडणूक काळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश करत रक्षा खडसे यांनाच मतदान करण्याचं आवाहन स्थानिक जनतेला केलं. निवडणूक राजकारणापासून आपण अलिप्त राहणार असून ही शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहनही त्यांनी केलं. रक्षा खडसे यांना जेरीस आणण्यासाठी शरद पवार, जयंत पाटील या दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात सभा घेतली. मात्र या सर्वांवर मात करत रक्षा खडसे श्रीराम पाटलांना भारी पडतील असा साधारण अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत. धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छा यांचा सामना भाजपच्या सुभाष भामरे यांच्याशी होत आहे. पंतप्रधान मोदींच्या मर्जीतले नेते म्हणून भामरेंना ओळखलं जातं. मागील 7-8 वर्षात त्यांना ताकद देण्याचे प्रयत्न भाजपने केले. शोभाताई या काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम करत असल्या तरी त्यांचा चेहरा मतदारांपर्यंत पोहोचवणं हे काम सोपं नव्हतं. निवडणूक काळातच अचानक हे नाव पुढे आल्याने कार्यकर्त्यांना तयारीसाठी विशेष वेळ मिळाला नाही. मात्र तरीही महाविकास आघाडीच्या मदतीने भामरे यांना चांगलं आव्हान देण्यात शोभाताई यशस्वी ठरले आहेत. दिंडोरीमध्ये भाजपच्या आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भास्कर भगरे यांच्याशी होत आहे. भारती पवार यांना वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. मोदींच्या गुडबुकमध्ये असणाऱ्या महिला नेत्यांपैकी त्या एक आहेत. या मतदारसंघात कांदा प्रश्नावर, आदिवासींच्या समस्यांवर निवडणुकात बरीच चर्चा झाली. भाजप सरकार विरोधात असलेली नाराजी इथे लोक उघडपणे व्यक्त करत होते. भास्कर बगरे यांनी स्वतः जोमाने प्रचार यंत्रणा राबवली. असं असलं तरी इथल्या लढाईत सध्या भारती पवार यांचं पारडं काहीसं उजवं मांडलं जात आहे. मुंबई आणि कोकण पट्ट्यातील 12 पैकी 9 जागांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. महायुतीचं वर्चस्व असणाऱ्या जागेत कल्याणच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आघाडीवर राहतील. उत्तर मुंबईतून पियुष गोयल तर उत्तर मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. श्रीकांत शिंदे यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी होत आहे. श्रीकांत शिंद्यांना ताकद देण्याचं काम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर भाजप नेत्यांनी केलं आहे. कल्याण आणि ठाणे इथल्या लढती मैत्रीपूर्ण ठेवायच्या याबाबत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समझोता झाला असण्याची कुजबुजही लोकांमध्ये ऐकायला मिळते. मात्र साधारण लाखभर मतांच्या फरकाने श्रीकांत शिंदे निवडून येतील असं राजकीय जाणकार सांगतात. उत्तर मुंबईत भाजपच्या पियुष गोयल यांचा सामना काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याशी होत आहे. या लढाईला स्थानिक विरुद्ध बाहेरचा असं स्वरूप सध्या देण्यात आलं आहे. मारवाडी गोयल यांना कोळी बांधवांच्या परिसरात नाकाला रुमाल लावून फिरावं लागतं यावर बरंच ट्रोल करण्यात आलं. गोयल हे विद्यमान कॅबिनेट मंत्री असल्यानं आणि या मतदारसंघात गुजराती बांधवांचा प्रभाव असल्यानं त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांवर आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत आता मतदान जवळ येईल तस तशी रंगतदार होत चालली असून गोयल यांचा विजय सध्या निश्चित मानला जात आहे. उत्तर मध्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांच्याशी होईल. या मतदारसंघासाठी वर्षा गायकवाड आग्रही होत्या. मात्र शिवसेनेनं दावा केल्यानं त्यांनी दुसरीकडून निवडणूक लढवली. अनिल देसाई अनुभवी नेते असले तरी राहुल शेवाळे हे मतांच्या बेरजेच्या राजकारणात त्यांच्यापेक्षा काहीसे वरचढ ठरतील अशी परिस्थिती सध्या आहे. एकूण जागांचा विचार करता भाजपला 11 तर शिवसेना शिंदे गटाला 4 जागा मिळतील अशी परिस्थिती सध्या आहे. अजित पवार गट आणि राष्ट्रीय समाज पक्षाची निवडणुकीतील पाठी कोरी राहणार असंच दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय? महायुती महाराष्ट्रात किती जागांवर विजय मिळवेल? 15 की त्यापेक्षा कमी की त्याहून अधिक? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना? जर पाहत नसाल तर लागली जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे. सोबतच आपल्या विशेष भारतीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.